नमस्कार श्रीशा रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण उपवास स्पेशल, उपवासाचे अगदी पटकन तयार होणारे तितकीत खाण्यासाठी खमंग टेस्टी आणि पोटभरीचा असा उपवासाचा पदार्थ बघणार आहोत, तो म्हणजे उपवासाचे मसाला धिरडे। तर हे पटकन बनून तयार होतात तितकेच ते खाण्यासाठी खूप छान लागतात। तर ते कसे बनवायचे यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला पाहूयात रेसिपी। तर त्यासाठी येते मी एक वाटी वरई किंवा भगर पाण्याने स्वच्छ धुवून 15 मिनटं अगोदर पाण्यामध्ये भिजत घातलेले होते। 15 ते 20 मिनटं जरी हे वगर भिजवून घेतले तरी चालेल। त्यानंतर यातील मी पाणी काढून घेतलेलं आहे। जर तुमच्याकडे वेळ नसेल तर 10 मिनटं जरी वरई भिजवून घेतली तरी चालेल। त्यानंतर ही वरई किंवा भगर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून छान बारीक वाटून घ्यायची आहे। तर उपवासाचे तेच पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे हे उपवासाचे वरईचे मसाला धिरडे एक वेळेस बनवून पहा, खूप छान लागतात खाण्यासाठी। तर यामध्ये पाणी न टाकता आपल्याला हे असेच वाटून घ्यायचे आहे। तर हे पहा, याला मी मिक्सरवर छान बारीक वाटून घेतलेलं आहे। वाटते वेळेस यामध्ये मी पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही। तुम्हाला जर प्लेन धिरडे आवडत असतील तर यामध्ये उपवासाचं सैंधव मीठ टाकून असेच या बॅटरपासून असेच उपवासाचे प्लेन धिरडे देखील तुम्ही बनवू शकता। परंतु आज येते मी तुम्हाला मसाला धिरडे बनवून दाखवणार आहे, त्यासाठी यामध्ये मी बाकीचं साहित्यही टाकून घेणार आहे। त्यासाठी येते मी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे भाजून त्यावरचे साल काढून घेतले आहेत। त्याचसोबत यामध्ये टाकून घ्यायचं आहे आवडीप्रमाणे हिरवी मिरची। तर येते मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या त्याला तोडून अशा प्रकारे यामध्ये टाकून घेतलेले आहे। त्याचसोबत यामध्ये टाकायचं आहे 1 चमचा जिरे। तुम्ही जर उपवासाला खात असाल तर येथे तुम्ही 1 चमचा अद्रकची पेस्ट देखील वापरू शकता। त्याचसोबत यामध्ये टाकून घ्यायचं आहे चवीनुसार उपवासाचं सैंधव मीठ। तुम्ही जर उपवासाला जिरे खात असाल तर घ्या, नाही घेतलं तरी चालेल। त्यानंतर यावर झाकण लावून यामध्ये पाणी न टाकता सुरुवातीला असंच हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे, हे पहा अशा पद्धतीने। आणि त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर याला आणखीन एक वेळ छान बारीक वाटून घ्यायचं आहे। तर हे पहा, याला मी छान बारीक वाटून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। हे वाटलेलं मिश्रण किंवा बॅटर आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। कुणीही सहज करू शकेल इतकी सोपी रेसिपी आहे। तर हे पहा, हे पूर्ण बॅटर मी यामध्ये काढून घेतलेलं आहे। त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक अर्धी वाटी पाणी टाकून यामध्ये ॲड करणार आहे। हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर याची कन्सिस्टन्सी पहा, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, अशा प्रकारे आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर येथे मी टोटल 2 वाटी पाणी यामध्ये वापरलेलं आहे। सुरुवातीला वरई म्हणजे वरईचं बॅटर वाटते वेळेस अर्धी वाटी आणि नंतर 1.5 वाटी पाणी यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण आता याचे धिरडे बनवून घेऊया। त्यासाठी ती मी नॉनस्टिकचा तवा गॅसवर गरम होण्यासाठी ठेवलेला आहे। तवा छान गरम करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यावर 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे। इथे तुम्ही तेल किंवा तुपाचा वापर देखील करू शकता। त्यानंतर टिश्यूच्या सहाय्याने अशा प्रकारे हे सर्व व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे किंवा पुसून घ्यायचं आहे। त्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि प्रत्येक वेळेस बॅटर तव्यावर टाकते वेळेस त्याला चमच्याने व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच बॅटर आपल्याला तव्यावर टाकून घ्यायचं आहे। तर साधारण 1 ते 2 पळी बॅटर मी यावर टाकून घेणार आहे आणि त्यानंतर पळीच्या सहाय्याने अशा प्रकारे आपल्याला हे बॅटर व्यवस्थित तव्यावरती पसरवून घ्यायचं आहे। हे पहा किती सुंदर जाळी पडत आहे। हे बॅटर व्यवस्थित पसरवून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे आणि लो टू मिडियम गॅसवर आपल्याला हे धिरड ह्याची वरची बाजू पूर्णपणे सुकेपर्यंत साधारण 1-3 मिनटं लो टू मिडियम गॅसवर भाजून घ्यायचं आहे। तर हे पहा, त्यानंतर याच्या सर्व बाजूंनी आपल्याला तेल सोडायचं आहे, वरच्या साईडनेही व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे धिरड पलटून घ्यायचं आहे। याची खालची बाजू छान व्यवस्थित भाजली गेली आहे, छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे, तुम्ही पाहू शकताय किती मस्त दिसत आहे धिरड ते। याच्या वरच्या साईडनेही थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे
आणि दोन्ही साईडने हे दीड आपल्याला छान खरपूस कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तुम्हाला जर कुरकुरीत धिरडे खाण्यासाठी आवडत असतील तर हे गरमागरम खायचे, त्यामुळे ते छान कुरकुरीत लागतात आणि थंड झाल्यानंतरही ते छान व्यवस्थित मऊ लुसलुशीत होतात। त्यामुळे तुम्हाला ज्याप्रमाणे धिरडे आवडते त्याप्रमाणे तुम्ही हे बनवून खाऊ शकता। हे धिरडे गरमागरम खाण्यासाठीही छान लागतात आणि थंड खाण्यासाठीही छान लागतात। तर हे पहा, इथे मी हे धिरडे दोन्ही साईडने छान व्यवस्थित खरपूस भाजून घेतलेलं आहे। तर आता आपण हे धिरडे काढून घेऊया। याच पद्धतीने ते मी आणखीन एक धिरडं बनवून दाखवणार आहे। त्याचप्रमाणे सुरुवातीप्रमाणे यावर एक चमचा तेल टाकून टिश्यूने पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यावर बॅटर टाकायचं आहे। लक्षात असू द्या, प्रत्येक वेळेस बॅटर या तव्यावरती टाकते वेळेस व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। त्यानंतरच अशा प्रकारे बॅटर आपल्याला तव्यावरती टाकून छान व्यवस्थित पळीच्या साहाय्याने पसरवून घ्यायचं आहे। हे धिरडे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा उपवासाच्या कुठल्याही चटणीसोबत खाऊ शकता किंवा उपवासाच्या बटाटा भाजीसोबत सुद्धा खाऊ शकता किंवा असे जरी खाल्ले तरी ते खाण्यासाठी खूप मस्त लागतात। पोट भरेल पण मन भरणार नाही, इतके हे टेस्टी लागतात। तर तुम्हीही या उपवासाला नक्की करून पहा। अगदी मस्त सुंदर कलर आलेला आहे धिरड्याला, तुम्ही पाहू शकता। याच पद्धतीने ते मी दुसरं धिरडंही छान खमंग भाजून घेतलेलं आहे, हेही आपण काढून घेऊया। तर तयार आहे आपले उपवासाचे मसाला धिरडे, तुम्हीही करून पहा आणि ते कसे झाले कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचसोबत बेल आयकॉनची बटनही प्रेस करा। तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।